नमस्कार, रोकटोक क्लबात स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. पान पिकलं की गळतं हा निसर्ग नियम. पिवळ्या पानाची पानगळ आपण समजू शकतो, पण जेव्हा कोवळी पानगळ होते तेव्हा मन सुन्न होतं. आज आपल्या स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटली. महाराष्ट्रात कुपोषणामुळे दरवर्षी आजही शेकडो बालकांचा बळी जातोय. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कुपोषणाची समस्या आपण संपवू शकलो नाही, हद्दपार करू शकलेलो नाही. दरवर्षी कुपोषणाच्या निवारणासाठी ICDS सारख्या योजनांमधून शेकडो करोडो रुपयाचा निधी खर्च होतोय, पण हा निधी कुपोषित बालकांपर्यंत आणि त्यांच्या मातांपर्यंत पोचतोय का? जव्हार, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट हे भाग आज कुपोषणाच्या राजधान्या बनलेत. राजधान्या कुपोषणाची राजकीय पर्यटन केंद्र बनलेत. आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात गेल्या महिन्याभरात 4 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. त्यानिमित्तानं विष्णू सावरांच्या दौऱ्यात झालेला गोंधळ, पंकजा मुंडेंच्या दौऱ्याआधी तिथं लागू करण्यात आलेलं जमावबंदी, अशा मुद्द्यांवरून राजकीय फटाके कधी फोडता आले असते. पण आज मला मुद्दा म्हणूनच या विषयाची राजकीय चर्चा करायची नाही आहे, कारण कुपोषण ही राजकीय चर्चेनं सुटणारी समस्या नाही, ती एक गंभीर समस्या आहे. राजकारण मागे ठेवून त्याबद्दल चर्चा करायची आहे. कुपोषणाचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात आणि कुपोषणावर नेमका उपाय काय करता येईल याचा शोध घ्यायचा आहे. काय बघा, एकीकडे श्रीमंतांच्या मुलांना लठ्ठपणाचा त्रास होतोय, सर्वात जास्त लठ्ठ मुलं या देशात आहेत, आणि दुसरीकडे गरीब आदिवासींची कुपोषणानं ग्रस्त असलेली मुलांची संख्या देखील सर्वात जास्त या देशात आहे. एकीकडे आम्ही ताशी 140 किलोमीटर वेगानं धावणारी टेलगो ट्रेन पाहतोय, तर दुसरीकडे नंदुरबारमधल्या आमच्या आदिवासी बांधवाला प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी 14-14 किलोमीटरची पायपीट करावी लागते. एकीकडे आमची सरकारी यंत्रणा सुस्त पडू नये, तर दुसरीकडे अभयभंग, राजा दांडेकर यांच्यासारखी मंडळी सेवाभावी वृत्तीनं कुपोषण निवारण्यासाठी काम करतायत. मैत्रीसारखी संघटना पुण्याहून तिकडे जाऊन काम करते. हा विरोधाभास नेमका कधी मिटणार? कुपोषणाची समस्या कशी हद्दपार होणार? सरकारी यंत्रणेने नेमकी काय जबाबदारी पार पाडायला हवी? सेवाभावी संस्थांनी काय करायला हवं? सरकार निधीचा वापर नेमका कसा करायला हवा? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात कुपोषणाचा मुकाबला. कुपोषणाशी मुकाबला सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. मोखाडा तालुक्यातील खोदचा सागरबाग आणि ईश्वर चौरा, वाडा तालुक्यातील रोशनी सवर आणि जव्हार तालुक्यातील राहुल वाडकर, गेल्या महिनाभरात कुपोषणाचे बळी ठरलेले पालघर जिल्ह्यातले हे लहानगे जीव. गेल्या काही दिवसात मोखाडा जव्हार भागात 4000च्या आसपास बालकं कुपोषणानं त्रस्त आहेत. आदिवासी आणि महिला बालकल्याण विभागामार्फत विविध प्रकल्प राबवूनही कुपोषण आटोक्यात येत नाहीये. सरकारी यंत्रणा किती अकार्यक्षम आहे याचंच हे उदाहरण म्हणता येईल. पोषण आहार मिळाय का तुम्हाला अंगणवाडीमध्ये? अंगणवाडीत आता देतात, पण आधी नव्हतं देत. ज्यावेळेस तुमचं सागर होतं त्यावेळेस सागरला मिळायचं? नाही. तुम्हाला मिळायचं? तुम्ही ज्यावेळेस? आम्हाला पण नाही, आता देतात. तुम्हाला रेशन मिळायचं? रेशन आम्हाला आधी नव्हतं, आता रेशन कार्ड दिलं. बरं, आता सगळी मंत्री येतात, सगळी तुम्हाला भेटून जातात, त्यांनी काय मदत केली तुम्हाला? काहीच नाही. कोणकोण आलेलं माहिती तुम्हाला? नाही, त्यांची नाव नाही मला सांगता येत. माहिती नाही, काहीच मदत नाही केली. नाही, इथे 3500 बालके कुपोषित आहेत. नेमके सरकार आदिवासी आहे की दणदणक्यासाठी आहे? विशेष म्हणजे हे सर्व घडतंय ते आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या मतदारसंघात. त्यांच्या वाडा तालुक्यातच 1008 बालकं कुपोषित आहेत, त्यामध्ये 864 मध्यम तीव्र तर 154 अतितीव्र कुपोषित बालकांचा समावेश आहे. कुपोषणाचे बळी गेल्यानंतर सावरांनी खोज गावाचा दौरा केला, त्यावेळी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, तर मंगळवारी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कुपोषणाचे बळी ठरलेल्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सावरांच्या दौऱ्यासारखा गोंधळ होऊ नये म्हणून मंगळवारी जमावबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी काढले होते, मात्र विरोधकांच्या टीकेनंतर हा आदेश मागे घेण्यात आला. संपूर्ण देश बदलण्याच्या गोष्टी चाललेल्या आहेत. मोदी सरकार करते, फडणवीस सरकार करते, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी मुलांना आम्ही उपाशी मारतो. 8 महिन्यामध्ये जर मुख्यमंत्री ढीम हालायला तयार नसतील आणि आदिवासी विकास मंत्र्याला साधा जाब विचारत नसतील आणि या मुलांना वाचवण्याचा कार्यक्रम देत नसतील, तर आता आम्हाला
थेट वर्षावर धडकल्याशिवाय आणि मुख्यमंत्र्यांनाच याचा दोष दिल्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही। आता आदिवासी विकास मंत्र्यांच्याच मतदारसंघात ही परिस्थिती असेल तर या कुपोषित बालकांना कोण सावरणार हा खरा सवाल आहे। हर्षद पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पालघर। कुपोषणाशी मुकाबला या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं। आपल्या सोबत आहेत श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित। विवेक पंडित, आपल्या या कार्यक्रमात स्वागत। आपल्या बरोबर आहेत समन्वयक मैत्री संस्था, मैत्री या संस्थेच्या समन्वयक विनिता ताटके। विनिता ताटके आपल्या बरोबर आहेत। विनिताजी, आपली संस्था मेळघाटमध्ये गेले अनेक वर्ष काम करते आहे तेव्हा आपला अनुभव या क्षेत्रात अतिशय दांडगा आहे। आपल्या या कार्यक्रमात स्वागत। आणि राजा दांडेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजा दांडेकर, 4 दशकांपूर्वी हातात डिग्री घेतल्यानंतर माणसांची शेती करायला निघालेला, माणसांची शेती 4 दशकं केलेला हा कोकणातला अतिशय ज्येष्ठ कार्यकर्ता आज आपल्या बरोबर आहेत। राजा दांडेकर, आपलंही स्वागत। आणि काही क्षणात डॉक्टर अभय बंग हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। पहिला प्रश्न विवेक पंडित तुम्हाला आहे, कुपोषण आज 70-75 वर्षांतरी आहे तसंच आहे, काही ठिकाणी त्याचा संख्या कमी झाली असेल, परंतु हा आकड्यांचा खेळ नाही आहे। 2.3% होतं, आता 1.46% आलं, हा मुद्दा नाही आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, हा खरा मुद्दा आहे। काय कारण आहेत? आपण म्हणालात तसं, हा मुद्दा राजकीय नाही आहे आणि सरकार कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ द्या, भारताच्या संविधानानं, भारताची संविधानाची शपथ घेऊन येणाऱ्या सरकारवर एक महत्त्वाचं कर्तव्य सोपवलेलं आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती, सर्व महिला, सर्व बालकं, सर्व अपंग या सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी ही शासन व्यवस्थेवर आहे। याचा अर्थ 70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर काय हवं होतं, तर सर्वात प्रथम हवं होतं ते भूक जायला हवी होती। आज हे कुपोषण आपण बालकांच्याबद्दल बघतो आहोत, हे बालक जेव्हा कुपोषित होत आहे त्याची मूळ कारणं काय? आपण आज जो कार्यक्रम घेतला त्याचं स्वागत मला त्यासाठी करायचं आहे की आपल्याला काही आता कमीत कमी 75 वर्ष आता या देशाच्या स्वातंत्र्याला होतील, केव्हा तरी या देशातली भूक गेली पाहिजे, केव्हा तरी या देशातल्या बरोबर सगळ्यांच्याच बनत आहे, पण त्याची कारणं काय? त्याची कारणं मुळात जी आहेत ती सर्वात एकच कारण सांगायचं झालं तर दारिद्र्य। दारिद्र्याचं कारण जे काही आहे त्यात हा एक तर भाग जो आहे तो दुर्गम भाग, या दुर्गम भागामध्ये आम्ही जी गुंतवणूक करायला हवी होती, विशेषतः कृषी उत्पादक अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आपण राबवायला हवे होते, पाणलोटाचे कार्यक्रम जे राबवायला हवे होते, त्या ठिकाणी रोजगार निर्माण होईल, लोकांची क्रयशक्ती वाढेल, अशा पद्धतीचे कार्यक्रम जे काही राबवायला हवे होते ते कार्यक्रम राबवण्याच्या ऐवजी आम्ही तो आजार झाल्यानंतर त्याच्यावर उपचार काय करायचा याच्या मागे जास्त लागलो। आजसुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये जी चर्चा आहे ती कुपोषित मूल झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला विचार आज करावा लागेल की हे मूल कुपोषित होऊच नये, ते मूलच नाही, त्या कुटुंबाला भूक त्याची जी आहे ती दूर। तुमचं म्हणणं आहे की उपचारापेक्षा सुद्धा ते समस्या निर्माण होणारच नाही याच्यावर काम करायला पाहिजे होतं, ते काम झालं नाही गेल्या 60-70 वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे दारिद्र्य हे मूळ कारण आहे। तिथे गुंतवणूक झाली नाही त्यामुळे दारिद्र्य आलं, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्यामुळे दारिद्र्य आलं, तिथे कोणत्याही प्रकारची रोजगारची साधनं नाहीत म्हणून दारिद्र्य आलं आणि त्या दारिद्र्यातून भूक ही जन्माला आली आणि त्या भूकेनं आज तिकडे हाहाकार माजवला। आपल्यासोबत डॉक्टर अभय बंग आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग। अभय बंग, तुमच्याकडे मी हाच प्रश्न घेऊन जातो आहे की नेमकं काय कारण आहे 70-75 वर्षानंतर आमच्याकडे तेच भाग हे काय म्हणू आपण ज्याला एक प्रकारे कुपोषणाच्या पर्यटन केंद्र झाल्यासारखी किंवा कुपोषणाच्या राजधान्या झाल्यासारखे काही भाग आमच्या समोर येत आहेत, काय कारण आहेत असं वाटतं आपल्याला डॉक्टर अभय बंक? उदय, मला किती वेळ उत्तर द्यायला मला कल्पना नाही, म्हणून मी विस्तार करतो। पण पहिली गोष्ट मी अशी सांगू इच्छितो की समस्या आहे पण जास्त कळीची गोष्ट आहे की समस्या किती मोठी आहे। आणि एक मोठं सुंदर वाक्य आहे की 1 accurate measurement इज इन्फिनेटली सुपेरियर टू 1000 intelligent opinions। क्या बात आहे, नेमकं मेजरमेंट करणं समस्येचं ही कळीची बाब आहे। आता इथे मी थोडस एक अनपॉप्युलर सत्य सांगणार आहे की आकड्यांनी आपण एकदम हबकून जातो,
मी आता आज जी बातमी असली वर्तमानपत्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये 18,000 बालमृत्यू झाले आणि हे प्रचंड मोठे झाले अशी त्याची चर्चा कोर्टामध्ये मांडली गेली. हा खरं आकडा हा चूक आहे दोन अर्थाने. पहिली गोष्ट अशा या आकड्यांना यासाठी अर्थ नसतो की हे मृत्यू किती पैकी हे जर तुम्ही मांडलं नाही तर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 20 लाख जन्म होतात. 20 लाख जन्मापैकी 18,000 बालमृत्यू तर हा आकडा फार मोठा नाही आहे. जरी 18,000 धक्कादायक वाटला तरी 20 लाख जन्मापैकी 18,000 असेल तर फार मोठा नाही आहे. पण आदिवासींचे जन्म फक्त 2.5 लाख आहे आणि ते 2.5 लाखांमधलं 18,000 असतील ते नक्कीच खूप मोठा आकडा आहे. म्हणे असले आकडे बालमृत्यूचे असे की कुपोषणाचे असो नेहमी पर्सेंटेज मध्ये किंवा पर थाउजंड सांगितले पाहिजे. नुसता आकडा सांगून त्याच्याविषयी फार फार कळत नाही गांभीर्य. दुसरं एक वास्तव असं आहे की हे सगळे सरकारी आकडे हे अंडर एस्टिमेट असतात. सन 2000 आम्ही एक मोठा कोळी पानगळ अभ्यास जो केला त्याच्यात आम्हाला असं आढळलं की महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने त्यावर्षी 30,000 बालमृत्यू सांगितले तेव्हा वास्तवात बालमृत्यू 1.5 ते 2 लाख होते. म्हणजे 5 ते 6 पटींनी जास्त होते. म्हणून 18,000 हा सरकारी आकडा जर असेल तर ही भरपूर संभावना आहे की खरा आकडा खूप याच्यावर मोठा असेल. आणि भारत सरकारची जी बालमृत्यू मोजमापाची व्यवस्था आहे त्याला सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम म्हणतात. त्याच्या आधारे असा अंदाज करता येईल की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 2014 65,000 बालमृत्यू झाले असावेत. आणि सिव्हिल सोसायटीचा जो कोळी पानगळ अभ्यास आहे त्याच्या अंदाज केला तर जवळपास 80,000 ते 90,000 बालमृत्यू झाले असावेत. बालमृत्यू न नोंदवून प्रश्न सोडवला जातो, प्रश्न दडवला जातो आणि ही सवय अजून काही पूर्ण सुटलेली नाही आहे. पण एक लक्षात घेऊ आपण की 2000 जर 2.5 लाख बालमृत्यू होत होते तर आता याचा अर्थ बालमृत्यूची संख्या खरोखर जवळपास निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात बालमृत्यू कमी करायला यशही समाजाला मिळालेलं आहे. बालमृत्यू निम्मे झाले पण आकड्यांची भ्रामकता मात्र अजून कमी झालेली नाही असं दिसतंय. याची कारण काय सांगाल आपण? सर्वात मोठं कारण ज्याचा उल्लेख आता वेग पंडित करत होते की दारिद्र्य हे सर्वात मोठं कारण आहे. त्या दारिद्र्याला त्यांनी एक जंत्री जोडली की हे कशाकरता दारिद्र्य निर्माण झालं ज्याच्यामध्ये गुंतवणूक नाही, कृषी उत्पादकता नाही, रोजगार नाही, आर्थिक विकासाची कोणत्याही प्रकारची साधनं नाहीत, त्यामुळे हातामध्ये क्रयशक्ती नाही, अशा प्रकारची अनेक कारणं त्यांनी दिली. आपण काय सांगाल? ढोबळमानाने मी म्हणेन की विवेक जे म्हणाले ते खरंच आहे. दारिद्र्य हे त्याचं प्रमुख कारण आहे पण दारिद्र्य देखील एक कारण नाही आहे. दारिद्र्य हे अनेक कारणांचं फलित आहे. त्यामुळे तशी ही कारणांची चेन कितीही मागे नेता येते. मृत्यू कशामुळे? कुपोषणामुळे. कुपोषण कशामुळे? दारिद्र्यामुळे. दारिद्र्य कशामुळे? राजकीय हतबलता असेल, जमीन नसेल, रोजगार नसेल, शिक्षण नसेल, ते ही कारण मीमांसा बरीच मागे नेता येते. पण एक मी थोडं स्पष्ट महाराष्ट्रासमोर असं मांडू इच्छितो की बालमृत्यू आणि कुपोषण हे दोन प्रश्न म्हणजे जणू काही एकच आहे अशी गल्लत सहसा आपण करतो. वस्तुतः त्यांचा संबंध जरूर आहे पण दोन वेगळे प्रश्न आहेत आणि त्यांना वेगळे प्रश्न म्हणून पाहिलं तर सोडवण्याची संभावना वाढते. बालमृत्यू असं म्हणूया की सगळ्यात मोठी मानवीय ट्रॅजेडी आहे, शोकांतिक आहे. लहान मुलाने मरावं याच्यावर या जगात दुःखद काय असू शकतं? म्हणून बालमृत्यू ही सगळ्यात गंभीर बाब आहे. त्याच्यात आनंदाची बातमी आहे की बालमृत्यू ही लवकर सोडवण्याजोगी समस्या आहे. आपण अगोदरच पाहिलं की जवळपास बालमृत्यू गेल्या 15 निम्म्याने कमी झाले आहेत ऑलरेडी. आणि खरं म्हणजे याचं प्रमाण अजून झपाट्याने कमी करता येईल. लॅन्सेटमध्ये जागतिक रिव्ह्यू प्रकाशित झाला आणि त्यात त्यांनी असं दाखवलं जागतिक तज्ज्ञांनी की जर योग्य कार्यक्रम केले आरोग्याचे तर बालमृत्यू जगातले 2/3 कमी करता येऊ शकतात. हा जरा उपायांचा भाग, त्या उपायांच्या भागाविषयी आपण काही क्षणात बोलणार आहोत. परंतु राजा दांडेकर आपल्या बरोबर आहेत. राजा दांडेकर, गेल्या काही वर्षामध्ये बालमृत्यूचं प्रमाण झपाट्यानं जरी कमी झालेलं असलं तरी कुपोषणाचं प्रमाण तेवढ्या यश आलं. आपला काय अनुभव आहे? 4 दशकांपूर्वी जेव्हा आपण चिपळूणच्या रानात काम सुरू केलं तेव्हा आणि आत्तामध्ये काही बदल घडलाय? राजा दांडेकर, चिखलगावच्या
बालमृत्यूंचं प्रमाण कमी झालेलं तर निश्चितच आहे, पण आपण जर आकडेवारी पाहिली तर जगामध्ये तीव्र कुपोषित बालकं जी आहेत त्याच्यामध्ये भारतातलं प्रमाण आहे 31.2%. भारताच्या लोकसंख्येच्या 81 लाख बालकं भारतामध्ये तीव्र कुपोषित आहेत. तर आणि त्यातली महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा झाला तर 5 ते 5.5 लाख बालकं महाराष्ट्रामध्ये कुपोषित आहेत अशी एक आकडेवारी समोर येते. मुळामध्ये मगाचे जी कारणं आपण बघितली की कारणं काय असावीत कुपोषणाची, तर याच्यामध्ये मला एक महत्त्वाचं कारण सांगावं असं वाटतं, ते असं आहे की जंगलतोड झाली. कारण जी कुपोषित बालकं आहेत ती ज्या भागात राहतात ते भाग बहुतांशी जंगलाचे आहेत सगळे, आणि जंगलतोड झाली त्यामुळे जंगलातलं मिळणारं जे पौष्टिक उत्पन्न होतं म्हणजे कंदमुळं असतील, हां फळं असतील, तर ही मिळत नाही अशी झाली लोकांना. आणि त्यामुळे त्याच्यावरती उदरनिर्वाह करत असताना जी पोषण मूल्य असलेला कंदमुळं जी मिळायची त्यांना आणि फळं मिळायची ती मिळत नाही अशी झाली जंगलतोड झाल्यामुळे, आणि त्यामुळे मुलांचं कुपोषण वाढीला लागलं असं मला वाटतं. मला आणखी एक मुद्दा या चर्चेच्या निमित्ताने पुढे आणायचा वाटतो, तो मी आत्ताच आधी पुढे आणतो, त्याच्यावरती आपल्याला चर्चा करता येईल की कुपोषण हे मला 3 प्रकारचं वाटतं. एक येते आपल्याला कुपोषित बालक म्हटलं की ते कुपोषित असलेलं बालक आपल्या डोळ्यासमोर येतं, पण त्याचबरोबर शारीरिक कुपोषण जसं आहे तसं मानसिक कुपोषणही आहे आणि बौद्धिक कुपोषणही आहे. कुपोषणाचा विचार करताना या 3 बाबींवरती जर आपण विचार केला तर मग कुपोषण दूर कसं करता येईल याच्यावरचे उपाय शोधणं आपल्याला सोपं होईल असं मला वाटतं. तर या संदर्भातही आपण बरोबर यातल्या 2 ह्याच्याविषयी बोलूया. विनीता ताटके, गेले अनेक वर्ष आपण मैत्री संस्थेच्या मार्फत मेळघाटमध्ये काम करताय. तुमच्यासाठी 2 प्रश्न आहेत. एक, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की ज्या आदिवासी भागामध्ये आपल्याकडे कुपोषण खूप मोठ्या प्रमाणात दिसतं, बालमृत्यू खूप मोठ्या प्रमाणात दिसतात, तिकडे अंधश्रद्धांचा खूप मोठा पगडा असतो. अंधश्रद्धा आणि कुपोषण किंवा अंधश्रद्धा आणि बालमृत्यू याचा काय संबंध आहे आणि तो कमी झाला आहे का, त्याचा परिणाम काही कमी होताना दिसतोय का? मी त्याला अंधश्रद्धा म्हणणार नाही, श्रद्धा असं आपण म्हणूयात. कारण त्या परिस्थितीमध्ये लोक आपापल्या पद्धतीनं मार्ग शोधत असतात. आणि तुम्ही अशी कल्पना करा की आता दांडेकरांनी जसं सांगितलं की जंगलावरचं तुमचं अवलंबित्व कमी झालं आहे, जंगलामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आणि तुम्हाला जे आहे ते तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये मिळतं आहे, जंगलातून जेवढं मिळतं आहे, शेतीमध्ये जेवढं तुम्ही पिकू शकताय तेवढं तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला भागवायचं आहे अशा वेळेला, आणि निसर्गाच्या सर्व जे काही आपण जे 5 महाभूत म्हणतो त्या सर्व महाभूतांचा तुम्हाला एकट्याने सामना करायचा आहे. तुमच्या पाशी कुठलंही तंत्रज्ञान नाही, किंवा आज आपण ज्या पद्धतीनं आपल्याकडे ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या आदिवासींना तिथे उपलब्ध नाही. या परिस्थितीमध्ये आदिवासींच्या काही श्रद्धा असतात, त्यांना मी अंधश्रद्धा म्हणणार नाही. कारण ते म्हणतात की आम्ही आता आंब्याची फळं काढण्याच्या अगोदर आम्ही आंब्याच्या झाडाच्या देवतेला आम्ही पहिली 2 फळं तिथे त्यांना देतो, आणि याचं कारण की त्याच्यानंतर आम्हाला ते झाड आम्हाला उत्तम पीक देणार आहे आणि आम्ही भरपूर आंबा खाऊ शकणार आहोत. ही त्यांची श्रद्धा असते असं मी म्हणेन. आम्हाला आम्ही धडक मोहिमेमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही मेळघाटमध्ये जातो आणि आमचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात तिथे जातात तेव्हा आम्ही एक वाक्य लोकांकडनं सतत ऐकत आलेलो आहोत, ते म्हणजे की तुम्ही आज आहात आणि आम्हाला तुम्ही आज उपचार करू शकताय, तुम्ही गेल्यानंतर तिथे आम्हाला कोण मदत करणार आहे, कोण डॉक्टर आम्हाला तिथे औषधं देणार आहे. मला वाटतं ही त्याच्यामागची सगळ्यात मोठी समस्या आहे की आपण पूर्ण वेळ व्यवस्थितपणे आरोग्यसेवा लोकांपर्यंत पोचवू शकत नाही आहोत, आणि मग तिथे लोक ज्या पद्धतीनं मार्ग काढायचा प्रयत्न करतात त्यांना आपण अंधश्रद्धा अशा पद्धतीनं त्याला आपण म्हणतो, पण त्या श्रद्धाच आहेत, त्या अंधश्रद्धा नाही आहेत. त्यांना लागणाऱ्या सोयी जेव्हा आपण पुरवू शकू तेव्हा कदाचित त्या श्रद्धाही वेगळ्या पद्धतीनं. माझा प्रश्न असा होता की एक रिपोर्ट तयार केला होता आमच्या दीपाली जगताप महिला पत्रकार आहेत त्यांनी तिकडे जाऊन, त्याच्यामध्ये आजारी असणाऱ्या मुलाला औषध देण्याच्या ऐवजी ज्याला डामा असं म्हणतात, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, म्हणजे पोटावर चटके दिलेले होते आणि असे चटके दिलेली अनेक पोटं मुला आणि त्यांचे पोटं त्याचे फोटो सगळे आम्ही दाखवलेले होते. ही जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेविषयी म्हणतोय मी की ती अंधश्रद्धा आणि कुपोषण याचा काय संबंध आहे?
आता ही सुद्धा चटके देण्याचं ही काहीतरी आयुर्वेदमध्ये एक ट्रीटमेंट आहे असं आपण म्हणतात. आता त्या ज्या पद्धतीनं ती तिथे केली जाते त्याचा बहुतेक अपभ्रंश झाला असेल आणि तो त्या पद्धतीनं तो केला जात नाही. पण आम्ही ह्याच्यामध्ये जेव्हा चौकशी केली होती तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, आपण अगदी तान्ह्या बाळांना त्यांनी दूध प्यायल्यावर किंवा काही खाल्ल्यावर आपण त्याला उभं धरतो आणि त्याला ढेकर काढायला मदत करतो. मला वाटतं ही गोष्ट तिथल्या आदिवासींना कदाचित माहीत नाही आहे आणि त्यामुळे ढेकर न काढल्यामुळे पोटामध्ये जो गॅस भरतो आणि तो फुगतो, पोट फुगल्यामुळे ते बाळ रडतं आणि मग त्याला मदत व्हावी, त्याला रिलीफ मिळावा म्हणून ते चटके देऊन त्याचं लक्ष त्या दुखणाऱ्या पोटाकडे न वळवता त्या चटक्यांकडे जावं, अशा पद्धतीची काहीतरी ती ट्रीटमेंट तिथे दिली जाते. आमचा अनुभव असा आहे की आम्ही जेव्हा जेव्हा आईंना सांगतो की डम्मा देण्याचं बंद करा आणि तिथे तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीनं मुलाचा जे पोट दुखणं आहे ते कमी करू शकता किंवा वेळोवेळी तुम्ही आरोग्य यंत्रणेकडे जा, तर डम्म्याचं प्रमाण आम्ही काम करतो त्या भागामध्ये पुष्कळ कमी झालेलं आम्हाला दिसतं. त्यामुळे लोकांना माहिती देणं आणि त्यांना जी कारणं वाटतात, त्यांना जी आजाराची कारणं वाटतात ती योग्य पद्धतीनं त्या आजाराची कारणमीमांसा आपण त्यांना करायला मदत करणं हे त्याच्यामागचं उपाय आहे असं मला वाटतं. आणि आज आपल्या यंत्रणेसमोर यंत्रणेला तेवढा पेशन्स आहे का, तेवढा संयम आहे का की हे सगळे प्रत्येक आईचे आणि प्रत्येक घरातले हे जे काय म्हणूया ज्याला माहितीचा अभाव आहे तो आपण दूर करू शकू हे इथपर्यंत पोहोचण्याची आपल्या यंत्रणेची क्षमता आहे का, ही क्षमता आपण कशी विकसित करणार आहोत, हे आपण उपाय कशा पद्धतीनं करणार आहोत, तिथे थोडंसं या कोरोनाच्या समस्येचं उत्तर आहे. प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला काही काळ लागेल. आज 70-75 वर्षांनंतर अभय बंग म्हणाले की बालमृत्यूचं प्रमाण कमी झालंय, हे जरी लक्षणीय यश असलं तरी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. तोपर्यंत या कुपोषणाचे बाल काय काय दूरगामी परिणाम काय दिसत आहेत आपल्याला? आपण बघूयात की माझ्यापेक्षा आता डॉक्टर बंग जास्त ह्याच्याविषयी सविस्तर सांगू शकतील. पण कुपोषण हे म्हणजे काय, तर सर्व आहार घटकांचा नियमितपणे आणि योग्य प्रमाणात सेवन करणं म्हणजे आपण पोषण हो घेऊ असं आपण म्हणू. हे जेव्हा होत नाही तेव्हा ते कुपोषण होतं. आता बऱ्याच वेळेला कुपोषण हे पुरेशा आहाराकडेच निगडीत असतं. म्हणजे आपण आदिवासी भागांमध्ये जेव्हा बघतो तेव्हा पुरेसा आहारच तिथे मिळत नसतो हे त्याच्यातलं कुपोषण होण्याचं सर्वात मोठं कारण असतं. पण आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण जर पाहिलं तर आपल्याकडे कुपोषणाचे वेगवेगळे प्रकार दिसतील. भारतामधल्या 59% महिलांमध्ये अनेमियाचं लोहाचं प्रमाण कमी असण्यामुळे ते कुपोषित आहेत. किंवा कॅल्शियमची डेफिशियन्सी असते, ए आणि ई व्हिटॅमिनची डेफिशियन्सी असते, हे पण कुपोषणाचाच एक प्रकार आहे. पण आपल्या समोर जे येतं ते पुरेसा आहार न मिळाल्यामुळे, अन्नच पुरेसं न मिळाल्यामुळे होणारं कुपोषण जे आपण विशेष करून मुलांमध्ये बघतो. आता हे जी 5 वर्षाखालची मुलांमध्ये हे जेव्हा हे कुपोषण होतं, आपण असं म्हणतो की प्रत्येक मुलाचं सर्व पद्धतीनं वाढायचं वय हे 5 वर्षाचं आहे. 5 वर्षापर्यंत मूल सर्वोत्तम पद्धतीनं वाढतं, विशेष करून त्याचा मेंदू विकसित होत असतो. त्या मेंदू विकसित असतो म्हणजे आपण त्याचा आकार वाढताना बघतो, तो साधारणतः आपल्याला 1.5-2 वर्षापर्यंत त्याचा आकार मोठा होताना दिसतो. पण 5 वर्षापर्यंत त्याच्या ज्या विविध संस्था विकसित होत असतात, पचनसंस्था विकसित होत असते, त्याचं यकृत विकसित होत असतं, त्याची बरगड्या आणि त्याची हाडं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होत असतात, हे सगळं पुरेसा आहार न मिळाल्यामुळे, पुरेसं वेगवेगळ्या पद्धतीचं घटकांचं समिश्र जेवण न मिळाल्यामुळे हे विकसन थांबतं. आणि ह्याचा दूरगामी परिणाम आपण त्याच्या मला वाटतं त्या मुलांच्या पूर्ण आयुष्यभर आपण ते कदाचित अनुभवत असतील. आपल्याला ह्याच्याविषयी माहिती नाही, कारण आपण आज कुपोषणही किती प्रमाणामध्ये मोजतो आहोत. आणि डॉक्टर बंगांनी जसं मगाशी सांगितलं की त्याचा योग्य मोजमाप होणं हे जसं महत्त्वाचं आहे, तसं कुपोषणाचं प्रमाणही आपण मोजत नाही आहोत. आणि ह्या कुपोषित बालकांना आपण त्यांच्या पुढच्या आयुष्यापर्यंत आपण त्यांचा पाठपुरावाही करत नाही आहोत, त्यामुळे त्यांच्याकडे होणारे त्यांच्यावर होणारे दुष्परिणाम आहेत त्याची आपल्याला पुरेशी माहितीही आज नाही आहे. हे सगळे दुष्परिणाम हे त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये दिसणार आहेत. कुपोषणाची कारण, त्याची आकडेवारी आणि वास्तव याच्यामधला तफावत, त्याच्या पलीकडे जाऊन कुपोषण आणि अंधश्रद्धेचा संबंध या सगळ्याचा उहापोह झाला. परंतु या कुपोषणाच्या समस्येला एक दूरगामी परिणाम करणारं असं उत्तर काय, ऐकूया डॉक्टर बंग, राजा दांडेकर, विवेक पंडित आणि विरिदा ताटके यांच्याकडून एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पात्र जी 24 तास आपण पाहताय कुपोषणाशी मुकाबला या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत डॉक्टर राजा दांडेकर, डॉक्टर अभय बंग, विवेक पंडित आणि विनिता ताटके आहेत.
डॉक्टर अभय बंग, आपण त्याच्या कारणांचा उहापोह केला, त्याच्या अंधश्रद्धेच्या समस्ये काय नेमकं नातं आहे ते पाहिलं, परंतु त्याच्यावर उपाय काय? सरकार आली गेली बदलली, सरकारी निधी होते, काही वापरले गेले, काही न वापरता परत गेले, काही वापर, असं काही विशफुल थिंकिंग करणारा मी मनुष्य नाही. हे सगळं असंच असताना आपल्याला या समस्येला मुकाबला करायचा आहे, आपण काय याच्यावर उत्तर शोधाल? याचे कारण मीमांसेमध्ये याचं उपाय दडलेला आहे. आणि कारण मीमांसेच्या बाबतीत एक मला दुःखद बातमी अशी सांगू द्या की आपण तीन आकडे पाहू. भारताचा आर्थिक विकासाचा दर ढोबळ मानाने 7-8% गेली अनेक वर्ष आहेत. बालमृत्यू कमी होण्याचा दर ढोबळ मानाने 5% आहे दरवर्षाला, पण कुपोषण कमी होण्याचा दर मात्र दरवर्षाला 1% आहे. म्हणून भारताच्या राजकीय नेतृत्वाने आणि अर्थ राजकीय नीतीने कुपोषणाला गाडीबाहेर ढकललं आहे. आणि त्या अभय बंग यांच्याशी आपला जो संपर्क होता तो काही तांत्रिक गोष्टींमुळे तुटलेला आहे. आपण हाच प्रश्न घेऊन जाऊया डॉक्टर राजा दांडेकर यांच्याकडे. डॉक्टर राजा दांडेकर, आता डॉक्टर बंग जी आकडेवारी सांगत होते की 7-8% आपल्या विकासाचा दर आहे, 5% आपण बालमृत्यू, परंतु कुपोषणाचा दर मात्र 1% फक्त आपल्याकडे दिसतोय. हे सगळं दूर करायचं असेल तर सरकारी अनास्था ही एका रात्रीत काही दूर होणार नाही आहे, भ्रष्ट अधिकारी एका रात्रीत बदलता येणार नाही आहेत, या सगळ्यावर एका रात्रीत कारवाई होईल असं काही चिन्ह नाही आहे. मग हे सगळं चित्र बदलायचं कसं? डॉक्टर दांडेकर, माझा प्रश्न येतोय तुमच्यापर्यंत. डॉक्टर दांडेकर, माझा आवाज येतोय? ऐकू यायला लागला आतापर्यंत, ऐकू. बरोबर आहे. डॉक्टर बंग यांनी याच्या पूर्वी आला नाही. हा बरोबर आहे. डॉक्टर बंग यांनी जी आकडेवारी सांगितली त्यावर आपला विकासाचा दर 7-8% आहे, परंतु बालमृत्यू कमी होण्याचं जो प्रमाण आहे ते अत्यंत अल्प आहे, ते तसे होत आहेत, कुपोषणही तसंच राहत आहे. आपल्याकडे भ्रष्ट अधिकारी आहे, भ्रष्ट यंत्रणा आहेत, राजकीय व्यवस्था ही काहीशी बेफिकीर आहे, याच्याविषयी संवेदनशील नाही, हे सगळं आपल्या समोर आहे. हे एका रात्रीत बदलेल असं काही समजायचं काही कारण नाही आहे, परंतु हे सगळं हळूहळू बदलेल अशी जर एकीकडे आपण गृहितक मांडलं तर ही समस्या आपण झपाट्यानं कमी कशी करणार, याच्यावर उपाय काय असं वाटतं आपल्याला, कुपोषणाशी मुकाबला कसा करणार? बोला, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, आता येतोय. मला असं वाटतं की कुपोषणाच्या कारणांमध्येच त्याची उत्तरं दडलेली आहेत, ते डॉक्टर बंगनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. दोन तीन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. ते म्हणजे जेव्हा ग्रामीण भागात आम्ही फिरत होतो त्यावेळेला पूर्वी आई घरी थांबायची बाळ लहान असताना, आणि पुरुष माणूस असं ते शेतावरती जायचं किंवा त्याच्या कामाला जायचं, आणि स्तनपान करायची आई घरी असताना. आणि आज मात्र असं आलं आहे की आज मुलाचं पोषण होण्यासाठी बालपणातच अर्भकानंतर पहिल्या 1 वर्षामध्ये त्याचं पोषण होण्यामध्येच कमतरता भासते, ती अशी की त्याला पुरेसं आईचं दूधच मिळत नाही. एका आजीनी मला तिथे खूप छान वाक्य सांगितलं होतं, ते असं होतं की गाईचं शेरभर आणि आईचं धारभर. जेव्हा आईला दूध मिळत नाही तेव्हा गाईचं शेरभर जरी दूध पाजलं तुम्ही तरी त्यापेक्षा आईचं धारभर दूध हे जास्त महत्त्वाचं आहे. ते त्या बाळाला मिळालं तर बाळ कुपोषित होणार नाही असं त्या आजीनी मला सांगितलं. खूप मोलाचा संदेश मला त्या आजीने दिला असं वाटलं. दुसरी गोष्ट आहे ती शेती व्यवस्थेमध्ये जे काही बदल झाले आपल्याकडे, त्या शेती व्यवस्थेमधून मिळणारं जे उत्पन्न होतं त्याच्यात जे काही धान्य पिकत होतं ते खाल्ल्यानंतर जे काही परिणाम शरीरावरती दिसत होते ते उत्पन्नाचं साधनच बदलली, उत्पन्नच बदलली शेतीतली. उदाहरणार्थ नागलीसारखा विषय, नाचणी. लहानपणामध्ये पूर्वी नाचणीची आंबील दिली जात असे आणि नाचणीची भाकरी दिली जाते, तर नाचणीचं पोषण मूल्य जर आपण बघितलं तर आता आपण डब्यामध्ये डबाबंद पॅक नाचणीचं सत्व बाजारामध्ये विकत घेतो, पण घरी मात्र शाळेमध्ये येणाऱ्या मुलींना, आम्ही ग्रामीण भागात काम करतो त्यामुळे गेल्या 36 वर्षामध्ये असं जाणवलं की नाचणीची भाकरी खायला आवडत नाही मुलांना, नाचणीची भाकरी शाळेत आणायची लाज वाटते मुलांना, आणि फार गंभीर आहे. नाचणीची आंबील करायची म्हटली तर मुलं हसायला लागतात, मोठ्या बायकासुद्धा गावातल्या हसायला लागतात.
आणि त्यामुळे चांगलं उत्तम पोषण मूल्य असणारं नाचणीसारखं धान्य आता पिकवलंच जात नाही असं झालं आहे. नाचणी पिकवली जात नाही, वरी पिकवली जात नाही, भात पिकवला जातं. त्या भाताच्या जातीसुद्धा परंपरागत जाती ज्या आपल्याकडच्या देशी वाणाच्या होत्या त्या देशी वाणाच्या जातीही आता नाहीशा होत नामशेष होत चाललेल्या आहेत. आणि नवीन सुधारित जाती हायब्रिड जाती आता लागू लावतात लोकं. त्याच्यामधून येणाऱ्या त्याची असणारी पोषण मूल्य त्या तांदुळामध्ये असणारी याचाही विचार कुठेतरी आपल्याला करायला लागेल. दुसरं एक का बाईंनी सांगितलं की ती अंगणवाडी सेविका होती त्यांनी सांगितलं की म्हटलं हे कुरकुरे कशाला नेताय तुम्ही, तुमचं मूल काय करतं? ती म्हणाली माझं मूल अंगणवाडीत आहे, मग कुरकुरे कशाला नेताय? तर त्याला डबे म्हणून द्यायला देतो आहे. किती पैसे पडतात? 5 रुपयाचा डबा. काय देता डब्यामध्ये? कुरकुरे देतो. मग काय होतं? कुरकुरे खाल्ले की वरती तहान लागते, मुलं पाणी पितात आणि पाणी प्यायल्यानंतर त्यांचं पोट भरतं. मग त्यांना जे काही दिवसाभरामध्ये एक वेळा अन्न मिळायचं तेही अन्न अशा प्रकारचं मिळायला लागल्यानंतर त्यांचं पोषण कसं होणार? त्यांना कुठनं मिळणार पोषण मूल्य? आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आज हे जे काही आहार म्हणून त्यांना दिलं जात आहे तर तेही कुपोषणाला खूप मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत आहे असं मला वाटतं. त्यामुळे याच्यावरती आपल्याला गंभीर विचार करायला लागेल की उत्तम पोषण मूल्य असलेली धान्य आहारामध्ये मुलांच्या कशी येतील. इवन शाळेमध्ये सुद्धा जो पोषण आहार दिला जातो, मध्यान्न भोजन दिलं जातं, त्या मध्यान्न भोजनामध्ये सुद्धा शासनाकडून अशा प्रकारचं धान्य मिळालं पाहिजे की ज्याच्यातून उत्तम पोषण मूल्य असतील त्या धान्यामध्ये. दुसरे कुरकुरेसारखे विषय हे अंगणवाडीमध्ये आणायलाच बंदी केली पाहिजे, देऊच नका मुलांना. त्यापेक्षा गुळ दाणे दिले तुम्ही, मुठभर दाणे आणखीन गुळाचा एक खडा दिला तरीसुद्धा तो पुरेसा आहे. तिसरी एक गोष्ट फार महत्त्वाची वाटते की ज्या जंगलाच्या भागामध्ये कुपोषित बालकं आहेत, तीव्र कुपोषित बालकं आहेत, त्या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणावरती मध गोळा केला जायचा. माझे एक मित्र मला सावंत म्हणून आत्ता भेटले होते, ते मला म्हणाले की मी 19 प्रकारचा मध गोळा केला आहे आणि मधाचं उच्च पोषण मूल्य मधामध्ये आहेत आणि जो पोषण आहार शाळेमध्ये दिला जातो त्याच्याबरोबर एक चमचा मध जर शाळेमध्ये मुलांना दिला गेला तरी कुपोषित बालकांचा प्रश्न मिटेल, असा एक पेपर, रिसर्च पेपर त्यांनी इंटरनॅशनल लेवलला पब्लिश केलेला आहे. तर आता मधाचं प्रमाण का कमी झालं? मधच मिळत नाही सहाला, जंगलं तुटल्यामुळे आता मध कुठं येणार? आणि मध आला तरी त्या मधाचा वापर करून तो मध जातो शहरामध्ये विकायला आणि गावाकडची जी मुलं असतात, जंगलातली जी मुलं असतात, त्यांना ते उत्पन्न जंगलातलं मिळतच नाही. त्यांचे आईवडील मध काढतात आणि ते बाजारात विकायला पाठवतात, असं चित्र आपल्याला दिसतं. तर मला असं वाटतं की या पोषण आहाराबरोबर शाळेतल्या एका समस्येच्या एक समस्या सोडवण्याच्या बद्दलच्या उपायांमध्ये किती गुंतागुंत आहे ते आपण पाहिले आहेत की मातेचं दूध मिळत नाही, उत्पन्नाची साधनं जी आहेत ती बदललेली आहेत, क्रॉप पॅटर्न बदलला, त्याच्यामुळे काय झालं, जे पोषण मूल्य असणारा जो आहार द्यायला पाहिजे त्या आहारात कसा बदल झाला, हे सगळं आपण आत्ता राजा दांडेकर यांच्याकडून ऐकलो. हीच सगळी सोल्युशन्स आहेत जी कारणं, ज्याचा उल्लेख मगाशी डॉक्टर बंग यांनी केला की जी कारणं आहेत त्याच्यावरच उत्तर दडलेली आहेत. डॉक्टर अभय बंग यांच्याशी आपला संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला आहे. डॉक्टर अभय बंग, प्लीज गो अहेड. उपायांची चर्चा आपण करतो, फार विस्तार न करता पण मला असं वाटतं की 4 उपाय आदिवासींमधल्या मुलांमधलं कुपोषण कमी करायला उपयोगी राहतील. नंबर 1, शेतकरीच आत्महत्या जेव्हा करतो आहे तेव्हा आदिवासीला वन सोडून शेतीकडे नेणं प्रवृत्त करण्याचा फार आग्रह करू नये. शेतीमध्ये आत्महत्या त्याच्या नशिबी येईल, त्याच्याऐवजी वनावर ते जेवढे जास्त हक्क आणि अधिकार आदिवासीला मिळतील. गडचिरोली जिल्ह्यात आम्ही बघतो की वनाधिकार मिळाल्यानंतर इथे अनेक गावांनी, आदिवासी गावांनी बांबू आणि तेंदूपत्ता विकून 1-1 कोटी रुपये कमावलेले आहेत आणि हे गावामध्ये वितरित झाले आहेत. तर आदिवासींची गरिबी दूर करण्यासाठी दुसरे कोणतेही अनुदान नको, त्यांना वनावरती अधिकार द्या आणि तो त्यांना पूर्णपणे अंमलात आणण्याचा मोकळीक द्या, तर आदिवासी आर्थिक विकास आपला करून घेतो. हा नंबर 1 उपाय. दुसरा उपाय की ICDS जी योजना आहे तिच्यामध्ये काही डिझाईन फ्लॉ आहे. ICDS मध्ये अंगणवाडीमध्ये मूल ते पूरक आहार घ्यायला सहसा 3 वर्षाचं झाल्यानंतर ते आईला सोडून एकटं चालत जाऊन त्या अंगणवाडीमध्ये अन्न घ्यायला जाऊ शकतं. पण तुम्ही जर कुपोषण केव्हा निर्माण होतं बघाल,
तर ते साधारणपणे 6 महिन्याच्या वयापासून 2 वर्षाच्या वयापर्यंत पूर्ण कुपोषण निर्माण होऊन जातं. म्हणजे अंगणवाडी ही फार उशिरा निर्माण होणारी सुरू होणारी बाब आहे. कुपोषण पहिल्या 2 वर्षात होतं आणि अंगणवाडी 3 वर्षाच्या वयानंतर त्याला त्याच्याजवळ पोचते. अंगणवाडी ह्याचं जे इन्स्टिट्युशनल फॉर्म आहे, एक केंद्रावरती आहे, त्याला विसर्जन करून अंगणवाडीमध्ये मिळणारं अन्न आणि ज्ञान घरोघरी आईपर्यंत पोहोचवणं ही मला दुसरी महत्त्वाची बाब वाटते. तिसरी, घरोघरी नवजात बाल आणि आरोग्य सेवा हा गडचिरोलीमध्ये जो प्रयोग करून आम्ही पद्धत शोधली ती आता आशाच्या मार्फत पूर्ण भारतभर लागू झालेली आहे. पण ती अंमल आणि महाराष्ट्रातही लागू झाली आहे. त्याची अंमलबजावणीमध्ये मात्र अनेक कमतरता. एक छोटंसं सोपं उदाहरण देतो. त्याच्यामुळे मृत्यू कमी होण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की नवजात बालक जे मरतात त्यांना जंतुदोषासाठी अँटीबायोटिक आणि जन्मल्याबरोबर गुदमरले असतील तर गुदमरणं दूर करण्यासाठी उपाय. पण आशाच्या योजनेमध्ये नेमके हेच 2 उपाय काढून टाकलेले आहेत. म्हणजे ती पद्धत शिकवायची पण त्यातली खरी कळीची बाब मात्र वगळून टाकायची. आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड असताना त्यांनी मीटिंग घेतली, त्यांनी निर्णय दिला की हे दोन्ही आपल्याला सुरू करायला पाहिजे महाराष्ट्रातल्या होम बेस्ड न्यूबॉर्न केअरमध्ये. पण मुंबईच्या काही तज्ज्ञांची एक समिती बनवून त्याच्यात खोडा घालण्यात आला आणि मुंबईच्या तज्ज्ञांनी जे जसलॉकमध्ये आणि अशा हॉस्पिटलमध्ये काम करतात निर्वाळा दिला की आदिवासी जंतुदोष झालेल्या मुलांना अँटीबायोटिक देऊ नये. तर ही होम बेस्ड न्यूबॉर्न केअर ही रचना आदिवासी भागामध्ये गावोगाव पोचायला हवी. आणि शेवटचा उपाय मी असा सांगू इच्छितो की शासनावर जबाबदारी असावी, शासनाने पूर्ण प्रयत्न करावे, ही नैतिक आणि वैधानिक जबाबदारी आहे. पण निव्वळ शासनावर आधारित राहून तरी आदिवासीचं भलं झालेलं मला 60 वर्षात दिसत नाही. म्हणून आदिवासीला आणि आदिवासी आईला जास्तीत जास्त सक्षम करणं, आरोग्य स्वराज्य आणि ग्राम स्वराज्याकडे नेणं हे मला याच्यातले कळीचे उपाय वाटतात. कुपोषण हे अनेक सामाजिक, आर्थिक आणि आरोग्याच्या समस्यांचं एक फलित आहे. ते दूर करायचं असेल तर हे 4 प्रकारचे कार्यक्रम जर लागू केले तर माझा असा समज आहे की वर्षाला 1% ऐवजी आपण जास्त गतीने कुपोषण कमी करू. आणि तरी देखील आपल्याला धीर ठेवावा लागेल. हा एका पिढीचा प्रश्न आहे, हा 2 वर्षात सुटणारा प्रश्न नाही. हा एका पिढीचा प्रश्न आहे, 2 वर्षात सुटणारा प्रश्न नाही. परंतु या सगळ्यासाठी कुठेतरी विवेक पंडित निधीची कमतरता वाटते. ICDS माध्यमातून 1 करोड रुपये येत आहेत, परंतु ते 1 करोड रुपये कुठे जिरत आहेत ह्या भागापेक्षा हे कमी येत आहेत का मुळात? आपण आता जी चर्चा करतो आहोत आणि त्याच्या मुळाशी चर्चा करतो आहोत त्यात मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे दारिद्र्याचं मूळ आहे. मगाशी डॉक्टर अभय बंग म्हणाले तसं, त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन मी म्हणेन की हे दारिद्र्याचं जे मूळ आहे तर दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम असंख्य राबवले गेले. शासनाचं हे कर्तव्य आहे जसं मी आधी म्हटलं. प्रश्न असा आहे की शासनाची भूमिका आपल्याला दूर करता येऊ शकणार नाही किंवा शासनाला रिप्लेस आपल्याला करता येऊ शकणार नाही. आज शासन कसंही असेल तरी ते गावागावात पोचलेले, पाड्यापाड्यात पोचलेले नसेल, पोचलं तर पोचणं आवश्यक आहे. त्यांनी मुळात ही पोचणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आम्ही सक्षमपणे निर्माणच केलेली नाही. आज जर आपण पाहिलं हे सगळं राबवायचं आहे, जे आता डॉक्टर म्हणाले हे राबवायचं आहे, कोण राबवणार हे? आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये 553 पैकी 390 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत. फक्त पालघरमध्ये पाहिलं तर 13 पैकी 9 प्रकल्प अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत. खुद्द मोखाड्याला जिथे आता हे थैमान सुरू आहे त्या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी नाही. याचं मूळ कारण जर आता आपण पाहिलं तर 14-15 2627 कोटीचं बजेट होतं, त्यानंतर आत्ताचं बजेट जे आहे ते 67% कमी होऊन फक्त 1087 कोटी झाले. म्हणजे निधीची कमतरता आहे, राजकीय इच्छाशक्ती दुर्दैवाने कमी पडते. आणि हा विषय राजकीय नसला तरी राजकीय आहे, म्हणून राजकीय इच्छाशक्ती जसं केंद्राने जो आता ह्या सर्व योजना आहेत या योजनांना निधी याला जोडूनच एक प्रश्न डॉक्टर बंग अभय बंग यांना. डॉक्टर अभय बंग, कुठेतरी निधी, राजकीय इच्छाशक्ती या सगळ्याबरोबरच आपल्याकडे जे काही तोडकं मोडकं का होईना, पण एक ग्रामीण भागामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे प्राथमिक आरोग्य केंद्रांचं. आपल्याला काय वाटतं की कुठेतरी या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा किंवा अंगणवाडी हे जे आपल्याकडे अंगण सेविका आहेत याचा कुठेतरी वापर करून
एक जनजागृती ज्याचा उल्लेख मगाशी डॉक्टर राजा दांडेकर यांनी केला की याची जाणीव निर्माण झाली पाहिजे, विनीतांनी पण तोच मुद्दा पुढे नेला होता. या दोन्ही करता अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याचा काही फायदा होऊ शकतोय, याच्यातनं काही प्रगती होऊ शकते? या दोन्ही अतिशय कळीच्या संस्था आहेत आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज ANM आपली नर्स आणि आशा हे तीन आरोग्य सेवेचे प्रमुख स्तंभ ग्रामीण भागात आणि आदिवासी भागात आहेत. त्यातले काही किती प्रमाणात काम करतात हा मात्र प्रश्न आहे. ज्या पाश्चिमात्य वेलफेअर स्टेटची आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो पण तिथे नागरिकाची जागरूकता, त्याची राजकारण्यांना अकाउंटेबिलिटी विचारण्याची क्षमता आणि गव्हर्नन्सची क्वालिटी हे दुर्दैवाने आपण आपल्याकडे आणले नाहीत, अजून येऊ शकले नाहीत. आणि त्यामुळे राजकीय व्यवस्थेच्या हद्दी तुम्ही काहीही द्या, त्याचं दुर्दैवाने मातेर होण्याची संभावना असते. म्हणून मी असं म्हणेन की ह्या तिन्ही अतिशय महत्त्वाच्या संस्था आहेत, पण याचं प्रशासन जितकं आपण विकेंद्रित करू आणि जे खरं बेनिफिशियरी आहेत, निडी आहेत, त्यांच्या हातामध्ये यांची सत्ता आणि अकाउंटेबिलिटीचा अधिकार दिला पाहिजे, तर या ग्रासरूटच्या ज्या काही सरकारी यंत्रणा आणि व्यवस्था आहेत या आजच्यापेक्षा अधिक चांगल्या काम करू शकतील असं मला वाटतं. आणि म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला हवं. एक शेवटचा मुद्दा सांगून मी थांबवतो. ही चर्चा बघा दरवर्षी होत राहते. 2004 विधानसभेमध्ये प्रचंड वादळ झालं आणि त्यांनी एक माझ्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राची बालमृत्यू समिती स्थापित केली. 2004 आणि 2005 दोन अहवाल आम्ही शासनाला दिले. त्यावेळेच्या आरोग्यमंत्र्यांनी विधिमंडळात स्टेटमेंट केलं की आम्ही हे भंग समितीचे अहवाल स्वीकारतो आणि आम्ही याची पूर्ण अंमलबजावणी करू. 11 तरी याचं मूल्यांकन व्हावं की त्यातल्या शिफारसींची बालमृत्यू, कुपोषण, माता मृत्यू तीनवरती आम्ही उपाय सुचवले होते, किती अंमलबजावणी झाली, कोणत्या गुणवत्तेची झाली, कशी झाली आणि जिथे अपुरी राहिली असेल, काही बाबतीत झाली अंमलबजावणी, जिथे अपुरी राहिली आहे ती कशी करता येईल, कारण नाही तर आम्ही दरवर्षी तेच उपाय सुचवतो, त्याच चर्चा करतो. याची कोणीतरी शासनाला अकाउंटेबिलिटी मागितली पाहिजे. आणि निधीचा जो आदिवासी विकासाचा प्रश्न आला, अहो आदिवासी विकास विभागाकडे 5,000 निधी आहे, तो पुरेसा खर्च होत नाही त्यांच्यानी आणि आदिवासी मुलं कुपोषित व्हावी आणि आदिवासी विभागाकडे पैसा पडून राहावा अशी शोकांतिका आज आहे. विनीता ताटके, हे सगळे उपाय तुम्ही ऐकलेत, या उपायांमधली नेमकी प्राथमिकता आपण कशी ठरवणार? तुम्ही मैत्री या संस्थेमार्फत मेळघाटामध्ये गेले अनेक वर्ष काम करताय. दारिद्र्य निर्मूलनाचे मार्ग सुचवले गेले, जनजागृतीचे मार्ग सुचवले गेले, अंगणसेविका आणि अंगणवाड्या तिथल्या अंगणसेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याचा वापर, डॉक्टर अभय बंग यांनी चार याच्यावर उपाययोजना दिल्या. आज जर शासनाला याची प्राथमिकता ठरवायची असेल तर आपण काय सांगाल? व्हॉट इज द फर्स्ट टार्गेट? मला वाटतं आत्ताचे सगळे जे उपाय आहेत ते आगीच्या बंबाप्रमाणे आहेत. आपण आग विझवायला जातोय आणि ते करणं आवश्यकच आहे. म्हणजे आपले ICDS अंडर चालणारे प्रोग्राम्स असतील, माध्यान्ह भोजनाचा कार्यक्रम असेल, प्राथमिक आरोग्य केंद्रातून देणारी आशा आणि या सगळ्या माध्यमातून होणारी आरोग्य सुविधा असेल, हे सगळे करायलाच हवे आहेत. त्याच्याबरोबरीनं एक मी आणखीन एक उपाय सुचवीन, तो म्हणजे की आहार ज्ञान लोकांपर्यंत कसं पोचवायचं. आपण आज विज्ञान इतकं प्रगतिशील आहे, अनेक गोष्टी आपल्याला नव्याने माहीत होत आहेत आहाराबद्दलच्या, आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दलच्या, पण साध्या साध्या गोष्टी ह्या सामान्य माणसापर्यंत पोचत नाहीत, याच्यासारखी शोकांतिकाच नाही. आणि आज आपण संपर्क क्रांतीच्या युगात आहोत. आपण अनेक पद्धतीनं साध्या व्हॉट्सॲपवरनं मेसेजेस जाऊन आपण वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवू शकतो, पण चांगलं आहार ज्ञान हे आपण पोचवू शकत नाही लोकांपर्यंत, ही आजची सगळ्यात मोठी शोकांतिका असं मला वाटतं. त्याच्यामध्ये आहार ज्ञान हे कुठे पोचलं पाहिजे, तर मुळामध्ये स्वयंपाकघरात पोचलं पाहिजे. प्रत्येक बाईच्या किंवा जो कोणी पुरुष घर सांभाळत असेल आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवण्याचं काम करत असेल त्याच्यापर्यंत हे आहार ज्ञान पोचलं पाहिजे. घटक पदार्थांची निवड कशी करायची, स्वयंपाक पदार्थ बनवायचे कसे, त्याच्या पाककृत्या कशा असाव्या ज्याच्यामुळे सकसता त्याची टिकून राहील, हे आहार ज्ञान आपण माध्यमिक शाळांमधून दिलं गेलं पाहिजे. ज्या जीवन उपयोगी शिक्षण आहे त्याच्यामध्ये ह्याचा समावेश पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज बाजारपेठेमध्ये पण सकस पदार्थ आले पाहिजेत.
हे यासाठीच्या प्रशिक्षण आणि कार्यशाळा आपण वेगळ्या पद्धतीनं घेतल्या पाहिजेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सवयी बदलण्याच्या गोष्टी आहेत. सवयी बदलणं इतकं सोपं नाही आहे. आपल्याला अनेक वेळेला तीच तीच गोष्ट परत सांगावी लागते. सवयी बदलता याव्यात यासाठी पूरक व्यवस्था करावी लागते. आपण आज सांगितलं की पाणी पावसाळ्याच्या काळामध्ये पाणी स्वच्छ पाणी प्यायला पाहिजे, उकळून प्यायला पाहिजे. पण ज्या घरामध्ये तशी सुविधा नसते किंवा स्वच्छ पाणी मिळण्याची नळजोड नसतो अशा ह्याच्यामध्ये हे उत्तरसुद्धा राबवणं हे अवघड गोष्ट बनते. त्यामुळे प्राथमिकता सांगणं अवघड आहे. या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला सर्व पद्धतीनं व्हायला पाहिजेत आणि आपल्याला ह्या कार्यक्रम घेताना सातत्य राखलं पाहिजे आणि संयम राखलं पाहिजे. एवढंच हे करणं आवश्यक आहे, तरच आपण कुपोषणाचा मुकाबला या विषयावरची ही गंभीर चर्चा आपण पाहिलीत. दारिद्र्य हे कुपोषणाचं प्रमुख कारण असलं तरी शिक्षणाचा अभाव, रोजगाराचा अभाव, पौष्टिक खाद्याचा अभाव, जंगलतोड यामुळे कुपोषण वाढत आहे हे सगळे वास्तव आज आपल्यासमोर मांडण्यात आलं. जन्माला आलेल्या बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी संविधानानं सरकारवर सोपवली आहे, पण स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही इथली भूक संपलेली नाही अशी व्यथा विवेक पंडित यांनी मांडली. कुपोषणाच्या समस्येचं नेमकं स्वरूप समजून घेण्यात गल्लत होत आहे हा मुद्दा डॉक्टर अभय बंग यांनी मांडला. 2007 तुलनेत आत्ता कुपोषण होणाऱ्या बालमृत्यूंची संख्या निम्म्यावर आली आहे, पण बालमृत्यूसारखी दुसरी शोकांतिका नाही आणि बालमृत्यू ही लवकर सोडण्याजोगी देखील समस्या आहे असा आशावाद देखील डॉक्टर बंग यांनी बोलून दाखवला. मृत्यू जरी कमी झाले असले तरी अजून महाराष्ट्र 5.5 लाख बालकं तीव्र कुपोषित आहेत. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक असं देखील कुपोषण आपल्याकडे होत आहे, याच्याकडे डॉक्टर राजा दांडेकर यांनी लक्ष वेधलं. आदिवासींमधल्या पूरापार, श्रद्धा, कुपोषण यांचा कसा संबंध आहे, माहितीच्या अभावी आदिवासी मुलांचं कसं कुपोषण होतं हे विरिता ताटके यांनी स्पष्ट केलं. कुपोषणाची समस्या हद्दपार करण्यासाठी काय उपाययोजना आखता येतील याबाबत देखील आपण सविस्तर चर्चा झालेली आज पाहिली. प्रेक्षको, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारखी शहरं स्मार्ट होत आहेत, पण महानगरांपासून काही अंतरावर असलेल्या जव्हार, मोखाडा, मेळघाटमध्ये कुपोषणात बालकांचे बळी जात आहेत. ही निश्चितच चिंतेची आणि लाजरवाणी आणि स्मार्ट नसलेली बाब आहे. सरकारी यंत्रणा कुपोषण निवारणाच्या नावाखाली जे करोडो रुपये खर्च करत आहे त्यातून नेमका कुणाचा विकास होतोय? कुपोषणाच्या नावानं केवळ सरकारी अधिकारी, स्थानिक नेत्यांचंच पोषण होत आहे का? आदिवासी मुलं मात्र कुपोषित राहतात का याचा गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. ज्या दिवशी कुपोषणाची समस्या हद्दपार झाली असेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे असं म्हणता येईल. तो दिवस लवकरच उगवेल अशी अपेक्षा करूया. अन्यथा 144 लावून जर ही समस्या सुटली असती तर कदाचित संपूर्ण मेळघाटात 144 एखाद महिनाभर लावून ही समस्या सोडवता आली असती. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.